महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू सर्वच उमेदवारांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे दरम्यान निवडणुकीच्या संपूर्ण धुराळ्यात इचलकरंजी विधानसभा निवडणूक हाय व्होल्टेज होत असून या मतदारसंघात भाजपाने राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि आवाडे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपला मोठे धक्के बसत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते हिंदूराव शेळके यांनी आवाडे यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा दिला तर भाजप युवा मोर्चा आघाडीच्या महिला नेत्या कुमारी आरती माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपला मोठा धक्का दिला आहे चल चलकंजीमध्ये महिला मतदारांची संख्या दिवसोंदिवस वाढते आहे सध्या पन्नास टक्केपेक्षा जास्त महिलांची मतं या मतदारसंघात आहेत पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात महिला उमेदवारांना कमी संधी मिळाली दरम्यान देशात महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मात्र महिलांना राजकीय दृष्ट्या पुरुष उमेदवाराच्या तुलनेत कमी महत्त्व दिलं जातं का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय सन्मान हक्क मिळण्याची चर्चा सर्वदूर होत असली तरी राजकारणात हे चित्र समाधानकारक दिसत नाही महिलांच्या बाबतीत तिची हे तिला पेलता येईल का इथं बसून विचार केला जातो इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी पन्नास टक्केपेक्षा अधिक महिला मतदार असूनही या निवडणुकीत महिला उमेदवारांना संधी मिळत नाही उजव्या डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास हा हाताखता घेतल्याचं दिसून येत दरम्यान या प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी आणि महिलांच्या समस्या सा, सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महिला नेत्या कुमारी आरती माने या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या यावेळी त्यांची यस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी भेट घेतली असता कुमारी आरतीमाने म्हणाल्या गेल्या सात वर्षात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये पदाधिकारी म्हणून इचलकरंजी शहरात काम करत होते युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार घरोघरी करत घरोघरी युवा कार्यकर्त्यांच्या साथीनं भाजप वाढवण्याचं काम सातत्यानं करत आले आहे परंतु हे सगळं करत असताना गेली दहा वर्षे भाजपाची राज्यात व देशात पंधरा वर्षी सत्ता असूनही निष्ठावंत व तळमळीच्या कार्यकर्त्यांचा नेहमीच शासकीय पदापासून ते संघटनेच्या पदापर्यंत डावलण्याचं काम स्थानिक नेतृत्व कायमच करत आलंय त्यामुळे भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झालाय प्रसंगी बहुतांश पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन मतदान केल्यास आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही त्याच अनुषंगाने गेली सात वर्ष प्रामाणिक व निष्ठावंत राहून सुद्धा स्थानिक स्थानिक नेतृत्व आयाराम झोळी असल्याचं पाहायला म्हणून नाराज होऊन या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच इचलकरंजी शहरात पाणी योजना मंजूर केली परंतु त्या पाणी योजनेवरती गेल्या दहा वर्षापासून कोणत्याही निधीची तरतूद नसल्यानं अद्यापही ती अपूर्ण अवस्थित असल्यानं इचलकरंजीमधील जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो पाणी कमी दिवसांनी पाणी मिळतं इचलकरंजी रस्त्याची दुरावस्था आहे पावसाळ्यात पाण्याचा कोणताही निचरा होत नाही वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे बेकायदेशीर अतिक्रमण वाढलं आहे सांडपाणीचा सा निचरा व्यवस्थित होत नसल्यानं सगळीकडे पाण्यात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय नगरपालिका व आता महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर इचलकरंजी शहरात लहान मुलांना खेळण्याचं मैदान उद्यान व उद्यान नाही काही ठिकाणी नगरपालिकेच्या प्लॅनमध्ये खेळाचं मैदान व उद्यान आरक्षित प्लॉट आहे त्या ठिकाणी भाऊ लोकप्रतिनिधी यांच्या ठिकाणी ठिकाणी अतिक्रमण करण्यात तर काही बिल्डर यांनी जाण्या येण्याचा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे महापालिकेची महा काही धंदांडग्यांकडून कोट्यवधी रुपयांची तकबाकी आहे परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळं आणि वसुली केली जात नाही त्यामुळे इचलकरंजीवासियांना सोयी सुविधांपासून वंचित राहावं आहे इचलकरंजी शहर मँचेस्टर मँचेस्टर सिटी म्हणून नावाजलेलं जायचं परंतु आज त्याच वस्त्रनगरीची विल्हेवाट लावली आहे इचलकरंजी शहरामध्ये तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांनी काम, काम नसल्यामुळं त्यांची कामावरची त्यांच्यावरची उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे इचलकरंजीच्या विकास झकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात असून मला मतदारांनी भरघोस मताधिक्यानं निवडून देऊन इचलकरंजीच्या विकासासाठी संधी द्या असं कुमारी आरतीमाने यांनी सांगितलं